हे दोन लिजन खेळाडू आहेत, ते लिजन खेळाडू मात्र येत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि पंचांच्या माध्यमातून एका बाजूला महेंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला महेश पाटील हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत आणि कोपरी कासकोपरी प्रीमियर लीगला सुरुवात होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. कोपरी लिजन हा संघ आणि कोपरी किंग या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतात. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला भेटेल आणि तीन षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये घड्याळामध्ये बरोबर अॅक्युरेट आपण टायमिंग जर पाहिलं तर 10:38 होत आहेत आणि आजच्या दिवसाला सुरुवात आपण एकदा टाळ्यांचा गजर करूयात. सर्व क्रिकेट रसिकांना मी विनंती करू, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण शुभेच्छा देऊयात या दोन्ही संघांना आणि शुभेच्छा देऊयात या कोपरी कासकोपरी प्रीमियर लीगला. आपला उत्सुकता हा प्रतिसाद हा सर्वांचा महत्वाचा आहे, त्यामुळे आपण प्रतिसाद त्यांना देखील देऊयात. प्रभाकर जोगे साहेब स्ट्रायकर वरती बॅटर आपण पाहताय, तर नॉन स्ट्रायकर वरती बॅटर निलेश. मॅचला सुरुवात होत असताना आपण पाहताय पहिला बॉल, पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह आहे. काय ड्राईव्ह केलाय, सुरुवात चांगली झालाय. तिथे क्षेत्ररक्षक संकेत मात्र चेंडूवरती येतात, बॉलला कव्हर अप करतायत. तोपर्यंत दोन धावा आपल्याला पाहायला भेटतात. काय ऑफ ड्राईव्ह होता, पहिल्या दिवसाची मेजवानी आणि पहिल्या दिवसाचा हा कडक ऑफ ड्राईव्ह आपण प्रभाकर जोगे साहेबांच्या माध्यमातून पाहिलाय. भरपूर वेळा घरचं मैदान घरच्या मैदानावरती षटकारांची आतिषबाजी आपण प्रभाकर जोगे साहेबांच्या माध्यमातून पाहिलायत. पहिल्या बॉलवरती दोन आल्यात, काय सुरुवात झालाय. धावा धावपळकावरती दोन, यावेळी खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला फटका तिथे खेळलाय. एक रन कम्प्लीट. क्षेत्ररक्षक समीर कासारे तिथे चिकू वेगाने चेंडूवरती येतोय आणि या बॉलला कव्हर अप करतोय. तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला भेटतोय. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती तीन धावा. चेंडू फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये दोन, धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या तीन. पुढील बॉल नितेश बॅकपूरला जाऊन स्लॅश करायचा होता. पंचांकडे अगदी स्ट्रॉंग अपील करतात सतीश पाटील यांनी थोडस तिथे, मात्र आपण पाहिलं तर या बॉल वरती कुठली अपील करत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता. खूप सुंदर दिवस असा होणार आहेत, सर्वांना विनंती करतो खेळी मावण्याच्या या वातावरणामध्ये सर्व सामने होणं गरजेचं आहे, त्यामुळे आपला सर्वांचं सहकार्य ही अपेक्षा. पॅड वरती बॉल होता, लेग स्टंप वरती बॉल आता टाकलाय पंचाने, मात्र व्हाइट बॉल करार केलाय आणि व्हाइट बॉलने आपण धावा जर पाहिल्या तर धावफलकावरती चार धावा. शतकातील पुढील चेंडू नितेश यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. गली मध्ये बॉल चालला तिथे मुकेश पाटील गासकोबरी गावाचे खेळाडू आपण पाहता चेंडूला फिल्ड करतायत आणि क्षेत्ररक्षण करेपर्यंत धावफलक्यामध्ये धावा जर आपण पाहिला तर पाच. मुकेश पाटील यांना जवळ कमीत कमी 25 कोटी मध्ये खरेदी केले गेले आहेत. गासकोबरी गावातील आपण पाहतात स्वराज पाटील त्या संघामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. संकेत म्हात्रे सारखा खेळाडू आपण पाहतायत. ओवर द विकेटने पुढील बॉल बॅकवूडला जाऊन चेंडूला स्लॅश केला. आता मात्र चेंडू आपण पाहता सीमारेषा जवळ जातोय आणि प्रभाकर जोगे साहेबांच्या बॅट मधून येणारा हा पहिला दर्जेदार चौकार देखील आपल्याला पाहायला भेटतोय प्रभाकर जोगे साहेबांच्या बॅट मधून. चार धावा. धावा धावपळकावरती जाऊन पोहोचलाय ते मात्र चार. चारने मात्र पुढे सरसावले. आता नो बॉलचा इशारा पंचाने केलाय. तिथे मुकेश पाटील चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत आपण एक धाव पाहतायत प्लस पंचांचा नो चेंडूचा इशारा. फ्री हिट या बॉलवरती आपल्याला पाहायला भेटेल आणि प्रभाकर जोगे साहेब म्हणतायत यावेळी कमरेच्या भरपूर वरती चेंडू मात्र आतला गेला आणि या बॉलवरती आपण धावा जर पाहिला तर धावपळकावरती 11 धावा. 11 धावा खूप लकी आहेत कारण की प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस आणि 11 तारीख देखील आहे. एक धाव तिथे कंप्लीट करताना आपल्याला पाहायला भेटली. चिकू या चेंडूला कलेक्ट करतात भावेश पाटील सध्या गासकोबरी गावाच्या माध्यमातून. भावेश आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. धावा धावफलक्यावरती जर आपण पाहिलं तर पहिलं षटक संपलं गेलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक्यावरती धावा जर आपण पाहिल्या तर 12 धावा या धावफलक्यावरती मात्र लगावले गेले आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर ऐकूया आता डीजे मयूर यांचं एक सुप्रसिद्ध संगीत. आप
आपल्या व्यासपीठावरती रमेश दादा पाटील, त्यानंतर आपण पाहिलं तर हिरा पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांच्या जोडीने आपण पाहिलं शांताराम काका आहेत, भावेश सध्या पोहोचल्यात, सचिनजी पाटीलांना आपण पाहतायत, आपल्या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत, अनेक मान्यवर मंडळी आहेत, समीर कासारे येतात चिकू गोलंदाजी मार्कवरती, चिकूचा पहिला बॉल क्लासिकल ड्राइव्ह निलेश पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटतो, चेंडू सरळ सीमारेषेजवळ जाते, खेळाडू तिथे स्वराज पाटील आहेत आणि स्वराज पाटील या चेंडूला फेक करतील, तोपर्यंत दोन धावा येत आहेत आणि या दोन धाव्याने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 14-14 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. प्रथमेश ओगे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येते प्रभाकर जोगे यांच्यासाठी, जर लगातार 3 चौकार लगातार 3 षटकार कॅश प्राइज 5,000 रुपयांचा पारितोषिक असेल आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी ओगे साहेब यांच्यासाठी आपल्याला पाहायला भेटेल. खास करून तो येल्लो बॉर्डर आपण मारलाय त्याच्यामध्ये कोण येणार नाही आहात, सर्वांनी मागे राहा. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेचा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला होता, निलेश पाटील तिथे मात्र बीट झाल्यात, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये अद्यावत केली गेली आहे, आमची संपूर्ण डीबीएन लाईव्हची टीम टेक्निकल टीम खूप सुंदर काम करतायत आणि या स्पर्धेला आपण लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे आपल्या घर बसल्या आपल्या टीव्हीवरती आपल्या ऑन स्क्रीन आपण हे दृश्य पाहू शकतायत. 3 षटकांचा सामना आहे, धाबा धाव फलकावरती बनवल्या गेल्या त्या 14-14 धाबा, समीर कासारे गोलंदाजी मार्क्सवरती, स्ट्रायकिंगवरती बॅटर निलेश, निलेश साडी स्वीप केला यावेळी बॉलला, बॉल चालला गॅप मध्ये, तिथे खेळाडू आहेत राकेश राऊत, हा खेळाडू सध्या आपल्याला फ्रेम मध्ये दिसतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अॅक्युरेट आणि बॅटर इथे आपण पाहतात निलेश पाटील बॅक टू दी पिव्हिलियन मध्ये परततायत, पहिला धक्का लागलाय कोपरी लिजंड संघाला, निलेश निलेश पाटील बॅक टू डगआउट गॉन. शशिकांत पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि निलेश पाटील यांना आपण विचार केला तर निलेश पाटील सध्या बॅक टू द पेव्हिलियन मध्ये परतले गेलेत, त्यांनी धावा बनवल्या 5 आणि संघासाठी छोटं काही होईना मात्र महत्वाचं योगदान त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दिलंय. मात्र प्रभाकर जोगे साहेब ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आलायत सध्या ते नॉन स्ट्रायकिंगवरती आहेत, समीर कासारे चिकू सध्या गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहतात, या षटकातील हा पुढील चेंडू हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. खोलवेल टप्प्याचा बॉल होता, सन्मान देतात ड्राईव्ह करतात, खूप सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला, एक धाबेवरती समाधान व्यक्त केलंय, संकेत मात्रे घासकोपरी गावाचे खेळाडू आहेत, खूप सुंदर खूप सुंदर फिल्डिंग तिथे मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि धाबा जर आपण पाहिला तर धाव फलकावरती 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना 16 धाबा 16 ऑन दी बोर्ड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. प्रभाकर जोगे साहेब आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आहे, प्रथमेश जोगे त्यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 3 षटकार 3 चौकार तब्बल 5,000 रुपयांचा पारितोषिक आपल्याला पाहायला भेटेल. या बिलचा बॉल फटका चांगला आहे, चेंडूला मात्र खेळून काढलायत, आदरणीय राजेश पाटील साहेबांचं आगमन झालंय, घासकोपरी गावातील राजेश आपलं स्वागत असेल क्रीडानगरीमध्ये, मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्नवा धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 2 ने पुढे जाऊन पोहोचलायत, 18 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सचिनजी काय वाटतंय पहिल्या डाबामध्ये किती धावा व्हायला हव्यात मैदानाच्या आतमध्ये, धावफलकावरती आतापर्यंत आपण 18 धावा पाहिल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल, धाबा धावफलकावरती 18, यानंतर होणारा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. व्यासपीठावरती बसलेले सर्व आमचे मान्यवर आहेत म्हणजे आमचे प्रमुख कोपरी गावातील मान्यवर, त्यांना विनंती करतो आता आपण तिथे आपल्या स्टँड मध्ये जा, मान्यवर कक्षामध्ये फक्त मान्यवर बसणार आहेत, काही लहान मुलं आहेत ती बसलेले आहेत, त्यांना आम्ही विनंती करतोय. तर प्रभाकर ओगे साहेबांनी ते म्हटलंय की आम्ही तंबूच्या आसऱ्याला येऊ, नवीन बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये ते पाठवत आहेत, धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या 2 ओव्हरमध्ये 18, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल, काय घडेल काय बिघडेल आणि विजय मामा यांना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाठवत आहेत, हा मोठेपणा आहे प्रभाकर ओगे साहेबांचा, कदापि ते आउट नाही आहेत मात्र ते देखील मैदानाच्या बाहेर येत आहेत आणि नवीन बॅटरला ते मैदानाच्या आतमध्ये सध्या साथ देत आहेत आणि नवीन बॅटरला ते मैदानाच्या आतमध्ये पाठवत आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूयात मयूर भोईर यांचं सुप्रसिद्ध संगीत. आणखीन एक पारितोषिक येते प्रथमेश शोगे यांच्या माध्यमातून, विजय पाटील मामा यांच्यासाठी बॅक टू बॅक 3 चौकार बॅक टू बॅक 3 षटकार 3,000 रुपयांचा पारितोषिक विजय मामा यांच्यासाठी, प्रथमेश शोगे उर्फ बंटी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. सतीश पाटील
पहिला चेंडू गती परिवर्तन केला, बॉलला मात्र हवेमध्ये उडवलाय नितेश पाटील ने झेल सोडलाय आणि शशिकांत पाटील ने म्हटलं असेल थँक यू सो मच, नितेशला म्हटलं असेल थँक यू सो मच आपण झेल सोडलात। धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 19-19 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात। यानंतर होणारा सामना आपण पाहतायत, आपल्याला पाहायला भेटेल गासकोपरी लिजन आणि कोपरी स्टार हरेश्वर पाटील आणि गासकोपरी लिजन कॅप्टन या। यावेळी फटका चांगला आहे, प्रॉपरली टाइमिंग बॉल फेकून दिलाय विजय पाटील मामाच्या बॅट मधून येणारा दर्जेदार अप्रतिम षटकार। मी म्हटलं इथे तुमची स्वतःची सिद्धता, इथे तुमची स्वतःची प्रसिद्धता ही तुम्हाला वरती घेऊन जाईल आणि विजय मामाने पहिला षटकार या स्पर्धेतील ठोकलाय आणि तो देखील सतीश पाटील या खेळाडूच्या विरुद्ध। वॉट अ बॅटिंग! आता गती परिवर्तन केलं, स्लोवर वन केलं, आधीचा बॉल जर पाहिला तर रडार मध्ये टाकला होता, आताच्या बॉल मध्ये थोडस गती परिवर्तन होतं आणि मामा या बॉलला ओळखू शकले नाहीत। एकदा येतात पंच लेगबायचा इशारा करतात महेश पाटील सर। धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 26 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या गेल्यात। शेड्यू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 3। शशिकांत पाटील साठी हा बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीत, एकला कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दोन धाबा तिथे कंप्लीट होतील का हा प्रश्नचिन्ह आहे। दोन पूर्ण झाल्यात, दोन धाबा येत आहेत, दोन धाबेने संघाची धावसंख्या 28 धावा। मित्रांनो, हे लिजन खेळाडू आहेत, लिजन खेळाडूंकडून एक गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी असतात म्हणजे भरपूर वेळा आपण भरपूर जणांना नावं ठेवत असतो की हा काय करून दाखवेल, मात्र तो जे करतोय ना ते तुम्ही करू शकत नाही, हे मैदानाच्या आतमध्ये असतात। आणि भरपूर गोष्टी सांगणं मित्रांनो सोपं असतं, मात्र ते करून दाखवणं खूप कठीण असतं, त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते। शशिकांत पाटील साडी बॅटच्या रडार मध्ये आलाय, बॉलला पाठवून दिलाय शशिकांत पाटील आणि रोहिदास पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक शशिकांत पाटील यांच्या षटकारासाठी। म्हणून मित्रांनो म्हणतोय की लिजन नाहीत, हे नवतरुण खेळाडू आहेत आणि लिजन कडून तुम्ही शिका त्यांच्या फटके बॅट मधून कसे येत आहेत। सुंदर बॅटिंग शशिकांत पाटील यांची। पुढील बॉल आता डान्सिंग डाऊन, विकेट पुढे करण्याचा प्रयत्न एक धाव आपल्याला पाहायला भेटतात। शेवटचा बॉल आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील, बॅकअप साठी कोणीही नाही, हे देखील सर्वात महत्वाचं आहे। म्हणजे सर्व खेळाडू एका बॉलच्या पाठी 5 ते 6 जण धावत होते, मात्र बॅकअप साठी एकही खेळाडू नाही। ह्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, या गोष्टी तुम्हाला अद्ययावत करायच्या आहेत। ओव्हर संपल्या 3, पहिला डाव इथे संपला गेलाय आणि धावा धावफलकावरती बनवला गेला 36 धावा। सध्या लक्ष्मण पाटील साहेबांचं आगमन झालंय गासकोपरी गावातील, आपलं स्वागत असेल। आणि आज प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस आणि लक्ष्मण पाटील साहेबांचं आगमन होत आहे, ते शुभेच्छा देण्यासाठी प्रभाकर जोगे साहेबांनी इथे दाखल झालेत। तर पहिल्या डावामध्ये बनवले गेले धावा, अक्षय पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत 36 आणि विजयासाठी 37 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे तो कोपरी किंग संघाला। कोपरी किंग बनवतात का 37, हे देखील आपण पाहणार आहोत। जाऊयात आपण टॉस कडे जिथे गासकोपरी लिजन आणि कोपरी स्टार यामध्ये सामना होतोय। प्रभाकर जोगे साहेब यांच्या सोबत आपण टॉस करूयात। एक मिनिट आपण संपूर्ण टीम या, दोन्ही टीमचे संपूर्ण खेळाडू या, आपण एक फोटो सेशन घेणार आहोत दोन्ही संघ, कोपरी स्टार, कोपरी स्टार हरेश्वर पाटील यांचे खेळाडू आणि या गासकोपरी लिजंडचे सर्व खेळाडू आपण एकत्र या। मी हिरा पाटील साहेबांना विनंती करतोय, भाऊ आदरणीय सचिनजी पाटील आणि महेश पाटील यांच्या आपण पिताश्री पाहतायत। तर सुरुवातीला आपण टॉस करूयात। आदरणीय हिरा पाटील साहेबांच्या शुभ साहेबांना नाणेबिकीचा कॉल करतोय। एका बाजूला असेल गाव कप आणि दुसऱ्या बाजूला असेल 11 एप्रिल, त्यामुळे तुम्हाला हे दोन कॉल करायचे आहेत। तर टॉस केला जातोय आदरणीय हिरा पाटील साहेबांच्या शुभ असे गाव कप म्हणून कॉल केलाय आणि गाव कप आला यानी की गासकोपरी लिजंड ने टॉस जिंकलाय। विजयजी हा टॉस जिंकलेला आहात, काय डिसिजन असेल? विचारून मग सांगतो मी। स्पर्धेच्या आयोजनाविषयी आज कोपरी गासकोपरी गावातील सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण करणार, तर क्षेत्ररक्षण करताना समोरचा संघ हरेश्वर पाटील याच्या संघाला किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40 च्या आत, जेवढ्या कमी होतील तेवढ्या कमी थांबू त्यांना।
आज मनाला काय फीलिंग वाटतंय, कोपरी घासकोपरी गावातील सर्व खेळाडू एकत्र खेळतात, प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस आणि कोपरी घासकोपरी प्रीमियर लीग आपण खेळतात, तर काय सांगाल? खूप छान वाटते आणि प्रभाकर पाटील यांचा वाढदिवस आहे, प्रभाकर योगे यांचा वाढदिवस आणि खूप असं आयोजन आहे आणि खूप संघाची पण तुमच्या सत्यनारायण संघाची पण खूप मेहनत आहे आणि फार चांगलं छान वाटतं। थँक्यू विजयजी पाटील यांच्या पण प्रतिक्रिया ऐकल्यात। दुसऱ्या बाजूला हरेश्वर पाटील आहेत, हरेश्वर पाटील आपण टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? फलंदाजीच केली असती। आता देखील तुम्हाला बॅटिंग करायची, काय वाटतं बॅटिंग करताना घासकोपरी लिजंड संघासमोर तीन ओव्हर मध्ये किती बनवणार? 40 ते 50 मारण्याचा प्रयत्न करू आम्ही। कसं वाटतं मनामध्ये, काय फिलिंग आहे? कोपरी घासकोपरी गावातील सर्व खेळाडू एकत्र खेळतात आणि प्रीमियर लीगचं आयोजन आज आपण आपल्याच घरच्या मैदानावरती करून दाखवलंय, तर त्याबद्दल काय सांगाल? घासकोपरी लेजंड बोलले तर खूप चांगला संघ आहे आणि त्यांच्यासमोर आम्हाला 40-50 धाव मारायचा प्रयत्न आम्ही करू। आणि आयोजनबद्दल बोललं तर दादांचा आज वाढदिवस आहे आणि विशालचा पण, यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या टीमतर्फे। नक्कीच प्रभाकर जोगे साहेबांचा आज वाढदिवस आहे, तर सुरुवातीला एक संघ येईल, सुरुवातीला आपण घासकोपरी लिजंड सर्व खेळाडू या, प्रभाकर जोगे साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम, तिथे आपण एक फोटो सेशन घेऊयात। मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू राहील, निखिल जोगे आपण तिथे फोटो सेशन करूयात। सध्या आपण पाहू शकता तिथे घासकोपरी गावातील सर्व खेळाडू, हरेश्वर पाटील, दिनकर भोईर बाळू, त्यानंतर आपण पाहू शकता विजय पाटील या खेळाडूंना, दिलीप पाटील, विकास पाटील यांना देखील आपण पाहतात, आज रणजित देखील आज दाखल झाला, रणजित देखील आज खेळणार आहेत घासकोपरी लिजन मध्ये, तर त्यांचं देखील आम्ही स्वागत करू। आता फोटो सेशन होतं, तिथे हरेश्वर पाटील यांची टीम आहे कोपरी स्टार आणि कोपरी स्टार संघासोबत हा फोटो सेशन, तिथे आपण प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा फोटो सेशन तिथे पाहू शकताय। तर आता आपला कॅमेरा हा मॅचच्या दिशेने जातो जिथे आपण मॅचला सुरुवात करणार आहोत। पाठलाग करायचा आहे 37 धावांचा पहिल्याच मॅच मध्ये, ह्या 37 लक्ष आणि गोलंदाजी मार्क्स वर देत आहेत मिस्टर किशोर किनी या खेळाडूला आपण पाहतायत, रामचंद्र पाटील असतील, संजय ओगे असतील, प्रकाश पाटील साहेब या नावाने प्रसिद्ध आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं विजय मामा असतील या संघांमध्ये। पहिला चेंडू बॅकपुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केला, तिथे बाळ्या बाळ्या येतो, यज्ञेश्वर बाळ्या येतोय, बाळ्याने चेंडूला फील्ड केलाय, बाळ्याने चेंडूला फेकी देखील केलाय, सुंदर प्रक्षेप सुंदर फेकी बाळ्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली। म्हणजे कोपरी लिजंड संघाचे खेळाडू आहेत, कधी संघामध्ये स्थान भेटत कधी संघामध्ये स्थान भेटत नाहीत, मात्र आज अशी एक संकल्पना साकारली ना की जिथे प्रत्येकाला खेळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे आणि या सुवर्ण संधीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत। एका बाजूला बॅटर आहेत समीर कासारे आणि एका बाजूला आपण सतीश पाटील यांना पाहतात, सतीश पाटील यांच्या बॅटमधून एक धाव आलाय, किशोर किनी गोलंदाजी मार्क्स वरती, बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून चालला रामचंद्र, तिथे स्ट्रगल करताना पाहायला भेटला, चेंडू सरळ सीमा रेषेत जवळ जातोय, तिथे बॉलला स्टॉप केलं गेलायत, प्रयत्न 33 धावांचा करतायत मैदानाच्या आतमध्ये आणि पाहता पाहता तिथे 3 धावा आपल्याला पाहायला भेटतात, 3 धावा येत आहेत, 3 धावेने संघाची धावसंख्या 4 धावा। रामचंद्र पाटील यांचे शूज तिथे निघताना आपण पाहिलं, आता पायामध्ये तुम्हाला पॅकिंग टाकायला हवी, यानंतर घासकोपरी लिजंड आणि कोपरी स्टार, कोपरी स्टार संघ प्रथमतः बॅटिंग करेल आणि घासकोपरी लिजंड यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार आहे। बॅकपुढला जाऊन चेंडूला पूल केलाय शरम पूल, रवी आहेत, रवीच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, फंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्सिमम षटकार। आम्ही एक असा प्रयत्न केलाय की इथे जे नवीन खेळाडू आहेत ते पुढे कसे येतील,
म्हणजे आपले जे खेळाडू आहेत ते तर आधीच पुढे आहेत, मात्र ते असं प्रयत्न करतात की आम्हीच पुढे येण्याचा प्रयत्न करू, नवीन खेळाडू कुठेतरी पुढे यायला हवे, हा एक प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. प्रकाश पाटील साहेब तिथे आहेत आणि प्रकाश पाटील याने बॉलला अडवला आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलंय पॉइंट मध्ये आणि पॉइंट मधून या बॉलला फेकी करत आहेत. तोपर्यंत एक धाव एका धाबेने संघाची धावसंख्या 11 धावा. आज असे खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये खेळतात ना त्याने कधी क्रिकेट खेळलं देखील नसेल ते देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. यावेळचा बॉल आपण पाहिला तर खूप सुंदर आपल्याला पाहायला भेटला. संजय ओगे मास्टर माइंड कीपर आहेत. खूप सुंदर प्रक्षेप, खूप सुंदर फिल्डिंग ते मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉल आतापर्यंत फेकून गेलात मैदानाच्या आतमध्ये 5 आणि धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 11 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर किशोर केनी बॅटम राऊंड विकेटने. यावेळचा बॉल फटका पसण्याची शक्यता होती. बॉल चाललाय नोमॅन्स लँड मध्ये. किशोर वेगाने चेंडूवरती चाललाय. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि पाहता पाहता इथे 2 धाव आपल्याला पाहायला भेट आहेत. षटक पहिलं संपलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 37 धावांचा पाठलाग करताना 13 धावा हे आपल्याला धावपलिकावरती पाहायला भेट आहेत. मैदानाच्या आतमध्ये कहाणीमध्ये काय घडेल काय बिघडेल हे एकवड्यापूर्वी आपण जाऊयात मयूर डिझे यांच्याकडे आणि घेऊयात एक छोटासा ब्रेक. अनेक जण जोडले गेल्यात. रुपेश तांडेल यांनी म्हटलं खूप साऱ्या शुभेच्छा. नितेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. ऑल द बेस्ट ऑल टीम कोपरी अँड घासकोपरी. त्यानंतर विपुल पाटील यांनी म्हटलं हॅपी बर्थडे काका. त्यानंतर विपुल पाटील यांनी म्हटलं नाईस गाव कप. धीरज पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. प्रभाकर ओगे साहेबांना शुभेच्छा. हितेश किनी मॅन फ्रॉम विठ्ठलवाडी सफळ यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. मयूर भोईर डीजे मॅन एक नंबर आपल्याला पाहायला भेटतात आणि प्रभाकर जोगे साहेबांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यानंतर तेजस्वी पाटील तेजस्वी सचिन पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. हॅपी बर्थडे टू यू डिअर पप्पा ह्या शुभेच्छा आपल्याला खास करून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटतात. तर सर्वांचं आम्ही स्वागत करतोय सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून. धनेश म्हात्रे जोडले गेलेत, हितेश किनी जोडले गेलेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय या कोपरी घासकोपरी प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज रेडी होत आहेत. रवी पाटील येतात गोलंदाजी मार्क्स वरती. रवीचा बॉल बॅटर तिथे बीट झाल्यात. 24 ची गरज आहे. 11 बॉलचा खेळ आता शेष आहे. इथे मित्रांनो तुमची खरी कसरत लागणार आहे. म्हणजे क्रिकेट एक असा खेळ आहे की इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल. जे काही करायचं आहे ते आज मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. घर बसल्या अनेक जण आपल्याला पाहतात, घर बसल्या अनेक जण आपल्याला टीव्ही वरती पाहतात. त्यांची मनं जिंकायची असतील ना तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. डान्सिंग डाऊन विकेट पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडारमध्ये बॉल व्यवस्थित येत नाहीत. तिथे आपल्याला शशिकांत पाटील पाहायला भेटतात ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि विजय मामा यांच्या बॅटमधून एक षटकार. प्रभाकर जोगे साहेब यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता आणि या खेळाडूने काय सुरुवात करून दाखवली या कोपरी घासकोपरी प्रीमियर लीग मध्ये. धाबा धावफलकावरती सध्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 14 धाबा. खूप सुंदर माहिती आमच्यापर्यंत अक्षय पाटील पोहोचवत आहेत. कोपरी गावातील आहेत आणि स्कोरिंगच्या माध्यमातून एक चांगलं काम ते मैदानाच्या आतमध्ये पार पडत आहेत. आपण जाऊयात उल्लेखाकडे देखील आपण वळणार आहोत पुढे. रवी पाटील पुण्याचा गोलंदाजी मार्क्स वरती. स्ट्रायकिंगमध्ये समीर कासारे. चिकू चिकू साडी बॉल बीट झालाय. मी म्हंटल की लिजन आहेत, मात्र लिजन कडे एक गोष्ट आहे ती बाकी क्रिकेटर कडे थोडीशी कमी पाहायला भेटत आहेत. या गोलंदाजाकडे लेग स्पिन ऑफ स्पिन त्यानंतर इन कटर आउट कटर इन या सर्व गोष्टी आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहत असतात आणि ती चांगली गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. सध्या बालचंद्र साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना मी विनंती करू आपण आमच्या व्यासपीठावरती जॉईन व्हा. गोलंदाज रेडी होत आहेत. रवी रवी समोर आहे एक नौका खेळाडू कोपरी गावातील समीर. ओहो बीट बीट. मी म्हटल्याप्रमाणे की मास्टर क्रिकेट आहे. मास्टर क्रिकेटला तुम्ही कमी समजू नका. बाकी मास्टर क्रिकेटने जे काही करून दाखवलंय ना सध्याच्या हंगामामध्ये ते आपल्याला भरपूर वळा पाहायला भेटला आणि मास्टर क्रिकेटच्या माध्यमातून आपण क्रिकेट पाहत आहेत. रवी पाटील यांची ही जादूगार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. का मी भाताणेच्या मैदानावरती श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाचा बेस्ट बॉलर ठरलाय हे त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती आज आपल्या घरच्या मैदानाचा अनुभव त्याच्या पाठीशी सातत्याने आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. मात्र तिथे शशिकांत पाटील आणि प्रकाश पाटील मध्ये काहीतरी मीटिंग होत आहेत. चला घाई एवढी मीटिंग होणार नाही, एवढा वेळ जाणार नाही आहात. तिथे काहीतरी मीटिंग होत आहेत. एका खेळाडूला पुढे आणण्याचं काम करत आहेत. स
समीर कासारे रिवर्स स्ट्रोक नेहमीच आपण अटेम्प्ट करताना भरपूर वेळा त्यांना पाहिले आहेत आणि रिवर्स स्ट्रोक तर नेहमीच अटेम्प्ट करत असतात, मात्र पाहूया क्षेत्ररक्षकाची भूमिका कुठल्या प्रकारे आपल्याला पाहायला भेटेल. सध्या खेळाडू आपण पाहिले तर 38 षटकाच्या आतमध्ये दोन खेळाडू आहेत, एक क्षेत्ररक्षक आहेत मिडॉपला, एक खेळाडू आहे गलीमध्ये रामचंद्र पाटील मिडॉपमध्ये. आपण पाहिलं तर प्रकाश पाटील यांना पाहायला भेटतात, त्यानंतर एका बाजूला आपण पाहिलं यज्ञेश पाटील बाळ्या यांना आपण तिथे पाहू शकतात. रवी पुण्याचा रेडी होत आहेत समीर साडी बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट येईल का, उडवलाय बॉलला हवेमध्ये विजय मामा आहेत, विजय मामा जेल सोडत नाहीत, विजय मामा ने टिपलाय सुंदर जेल, विकेट चा पतन, खेळाडू बाद गॉन. प्रभाकर जोगे साहेबांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण की कदापि पहिलीच मॅच ती जिंकण्याच्या आता रडारवर आहेत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहिलं तर चेंडू आपल्याला पाहायला भेटतील सात बॉल मध्ये 23 धावा, सात चेंडू आणि सात चेंडू मध्ये 23 धावा. काय गोलंदाजी केलं रवी पाटीलने, सर्वांची मन जिंकणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. सात बॉल आहेत, सात बॉल मध्ये 23 धावांची गरज. वॉट अ मॅच, खूप सुंदर सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय आणि फक्त एकच धाव खर्च केलाय अक्षय पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलायत राकेश राऊत, षटकारांचे बादशाह आहेत, मात्र समीर कासारे या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेळा स्ट्रगल करावा लागला. आणि मी म्हंटल की मास्टर क्रिकेट अनुभवाचा भंडार, कुठली कमतरता नाहीत याच खेळाडूने मित्रांनो टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपलं अर्ध आयुष्य घालवलंय आणि आता शेवटच्या इनिंग मध्ये ते मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. प्रथमेश सध्या खुश आहेत, कारण की कोपरी लिजंड संघ विजयाच्या संपादनापर्यंत येतोय आणि प्रभाकर जोगे साहेबांची बॅटिंग, शशिकांत पाटीलची बॅटिंग आणि विजय पाटील मामा यांची बॅटिंग आपण सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये पाहिलीत. संजय ओगे सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, एम एस धोनी आहेत. शेवटचा बॉल, सात बॉल मध्ये 23. रवी खोलवर टप्प्याचा बॉल, ओ हो हो वॉट अ बॉलिंग, काय बॉलिंग टाकलंय मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये 23 धावांची गरज, याने की तुम्हाला 4 बिग हिट हे मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे एक वेळ पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूया तर डीजेच सुप्रसिद्ध संगीत. सहा चेंडू आणि सहा चेंडू मध्ये 23 धावा. आपण समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतात काय लिजंड ने परफॉर्मन्स केलाय, अगदी पाहण्यासारखं आहे. आणि आज आमच्या व्यासपीठावरती देखील भरपूर लिजंड बसले आहेत. लक्ष्मण पाटील साहेब आहेत, त्यानंतर हिरा पाटील साहेबांना आपण पाहत आहेत सध्या आपल्या व्यासपीठावरती जॉईन झाल्यात. भावेश पाटील असतील, त्यानंतर आपण पाहिलं राजेश पाटील यांना पाहत आहेत, बालचंद्र साहेबांना आपण पाहत आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि शांताराम काका यांना देखील आपण सध्या आपल्या व्यासपीठावरती पाहत आहेत. हे देखील लिजंड आहेत आणि लिजंड पाहतात की आज आपल्या आजूबाजूच्या परिसरातील आपल्याच गावातील खेळाडू काय परफॉर्मन्स करतायत. प्रकाश पाटील येतात गोलंदाजी महासवर्दी, कोपरी गावातील एक अनमोल रत्न आणि कॉमेंट्री किंग म्हणून आपण त्यांना नेहमीच पाहतात. जसे प्रकाश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क्सवर देत आहेत, राकेश राऊत याला आज मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल आपली अफलातून बॅटिंग, मात्र प्रकाश पाटील त्याला रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. आमचे हरीशजी मांगेला सर खूप चांगलं काम डीबेन लाईव्हच्या वतीने ते देखील करतायत. पहिला चेंडू प्रकाश ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला लॉफ्ट केलाय, बॉल चालला गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे नाही कोणी, बॉल क्षेत्ररक्षकाला बीट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा सिग्नल चौकार. तिथे गावातील बसलेले काही आमचे मान्यवर आहेत, त्यांना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावरती या आणि तिथून आपण बॉल आला तर आपण तो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण की आपल्या सर्वांची प्रीमियर लीग आहे.
आणि आपण सर्वजण याचे साथीदार आहात, आपण सर्वजण याचे सहभागी आहात, त्यामुळे सर्वांचं सहकार्य हीच आमची पूर्ण एकदा तुमच्यापर्यंत विनंती असेल. येणारे बॉल असतील पाच आणि पाच चेंडू आणि विजयासाठी एकोणीस धावा, पाच चेंडू एकोणीस धावा. गोलंदाजी मागवरती येत आहेत प्रकाश, स्ट्राइकर नंबरती बॅटर राकेश. राकेश ते बॅकफुटला जाऊन बॉलला उडवण्याचा प्रयत्न, फटक्या फटण्याची शक्यता होती, एक तर कंप्लीट. विजय मामा वेगाने चेंडूवरती येत आहेत, बॉलला कव्हर करतायत, डायरेक्ट हिट तिथे पाहायला भेटला, मात्र प्रयत्न तिसऱ्या धावेचा होतोय. तिसरी धाव ओ धोक्याचे ठरू शकले असती, तीन धावा येत आहेत. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलंय, चार चार बॉल मध्ये सोळा धावा. व्हॉट अ मॅच, स्ट्राइक चेंज झालाय, स्ट्राइक आलाय सतीश पाटील या खेळाडूकडे, आणि सतीश पाटील या खेळाडूला आपण पाहणार आहोत. चार चेंडू आणि चार चेंडू मध्ये सोळा धाबा. अनेक जणांनी आज प्रश्न केला असेल की आम्ही का प्रीमियर लीग मध्ये फॉर्म भरलेला नाहीत. प्रीमियर लीग आहे, गावाची आहे, गावाच्या लीग मध्ये सर्वांनी भाग घेणं महत्वाचं असतं. एकाने सांगितलं की हे करायला नको तर आपण ते करायला नको, असं नको. सर्वांनी एकत्र येऊन करा, एकत्र येऊन ज्या ज्या वेळी तुम्ही काहीतरी कराल ना त्यावेळी गावापुढे तुमचा एक आदर्श होईल, आणि गावापुढे आदर्श काहीतरी करायचं असेल ना तर सर्वांना एकत्र राहणं तेवढंच महत्वाचं आहे. चार बॉल आहे, चार बॉल मध्ये सोळा धावींची गरज. गोलंदाज रेडी होत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेटने. गोलंदाजी करताना प्रकाश पाटील दादा, दादाचा बॉल समर रिंग, विकेटचं पतन. सतीश पाटील बॅक टू द डगआउट, बॅक टू द डिपार्ट, गॉन. जे स्वप्न पाहिलं ना प्रभाकर ओगे साहेबांनी, जे स्वप्न पाहिलं ना श्री सत्येंद्रनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीने, ते स्वप्न खऱ्या अर्थानं मी म्हणेन की साकार झालंय. कारण की स्वप्न असं होतं की आपण एखादी प्रीमियर लीग करावी, आज आपल्या गावातील एकत्र खेळाडू खेळावे, हे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं सर्व एकत्रित कमिटीने, आणि तो निर्णय आज आपल्याला पाहायला भेटत. एक पारितोषिक येते नितेश पाटील यांच्यासाठी, रोहिदास पाटीलला, आणि रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक तीन षटकार मारा आणि 500 रुपयांचा पारितोषिक कमवा. हरिचंद्र मामा यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक तीन षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला खास करून पाहायला भेटत. म्हणजे जवळजवळ सेन्सेक्स वाढलाय 1500 रुपये. नितेश पाटील यांचे जवळचे मित्र आहेत. तीन बॉल मध्ये सोळा, तीन बॉल मध्ये सोळा, यानी की तीन बिग हिट. एखादा पारितोषिक दादासाठी येते का ते देखील पाहूयात. आणि मी म्हंटल या आधी देखील म्हंटल की 40+ देखील म्हणतात की हम भी किसी से कम नाही. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये विचार केला होता दुसरा की संघ जिंकेल कोण, मात्र म्हंटल ना मी की 40+ क्रिकेट आहे. ओ हो हो, नितेश पाटील ने बॉलला फिरकावलाय, बॉल चालला सीमा रेषे पार. नितेश पाटीलच्या बॅट मधून येतो A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. रमेश माणिक पाटील साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. रमेशजी पाटील आपण या व्यासपीठावरती. आज प्रभाकर जोगे साहेबांचा वाढदिवस, दोन चेंडू आणि 10 धावा. नितेश पाटील यांच्यासाठी, रोहिदास पाटील यांच्याकडून 500, परशुराम पाटील मामा यांच्याकडून 1000, जवळजवळ 1500 रुपयांचा सेन्सेक्स वाढलाय. दोन षटकार ठोका आणि 1500 रुपये तुम्ही कमवा. पुढील बॉल, ओ हो, बॅटच्या रडार मध्ये घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक बीट झाले आहेत. बॉल चालाय सीमारेषेजवळ, निलेश पाटील येत आहेत. निलेश पाटीलने या बॉलला स्टॉप केलाय, प्रयत्न तर तिसऱ्या धावेचा करतायत, आणि तिसरी धाव घेत असताना सध्या नितेश पाटील बॅक टू द डगआउट मध्ये परततील. दोन धावा येत आहेत, आता एक बॉल आणि एक बॉल मध्ये 8 धावा, एक चेंडू 8 धावांची गरज. रमेश पाटील सध्या शुभेच्छा देत असताना प्रभाकर जोगे साहेबांना, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कोपरी मास्टर, कोपरी लिजंड या संघाने ती विजयाची सव आता कुठेतरी साधतायत, आणि प्रभाकर जोगे साहेब खुश आहेत. प्रभाकर जोगे साहेब खुश आहेत, चेहऱ्यावरती हास्य आहे, आणि विजय मामा आणि संपूर्ण टीमने प्रभाकर जोगे साहेबांनी अडवल की भेट दिले, म्हणजे विजयाची पहिली सव कुणाला चाकून दिली असेल तर ती कोपरी लिजंड संघाने. आणि मी आधी याआधी देखील आपलं विश्लेषण केलं की यंगस्टर क्रिकेटरला हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे भरपूर वेळा आपण स्वतःमध्ये, मी पण असतो ना, की माझ्यामध्ये क्षमता आहे, मी करू शकतोय, तुम्ही करून दाखवा, तुमच्या नावाचा उल्लेख आम्ही करू. मात्र ज्या लिजंडने आज करून दाखवलंय ना ते खूप पाहण्यासारखं आहे. एक चेंडू 8 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. मित्रांनो, क्रिकेट आहे,
शेवटचा बॉल टाकला जात नाही ना तोपर्यंत सांगू शकत नाहीत। महेश पाटीलच्या अगदी डोक्यावरती हात येतोय, तिथे हास्यमय वातावरण देखील होत आहे। एक चेंडू आठ डावा, स्ट्रायकर वरती बॅटर आहेत राकेश राऊत आणि पहिला सामना हाय वोल्टेज म्हणजे लक्ष ठेवलं होतं सदोतीस जावेचं लक्ष का पाटला करत होते आणि कोपरी लिजंड संघाने रोखून धरलाय। एक चेंडू आठ डावा, रॅटम ओवर द विकेट ने प्रकाश, गती परिवर्तन, वाइड बॉल, ओ हो हो वाइड आला, एक आलाय दुसऱ्याचा प्रयत्न राकेश आणि तिथे वाइड बॉल आहे आणि एकच धाव असणार आहे वाइड प्लस वन, कारण की दोघांना धावणं गरजेचं आहे। हे नियम मी आपल्यापर्यंत आधीच पोहोचवले होते। यस सर, राईट डिसिजन आहे, कारण की इथे आमच्या कॅमेरामध्ये अगदी आम्ही पाहिलं त्या गोष्टी, त्यामुळे तिथे संकेतला धावणं गरजेचं होतं मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे आपण थांबायचं नाही मैदानाच्या आतमध्ये। स्ट्राईक रोटेट करायची असेल तर तुम्हाला धावायचं आहे। आता मैदानाच्या आतमध्ये येणारे बॉल असणार आहेत ते मात्र एक बॉल आणि सहा धावा, एक चेंडू सहा धावा सध्या आपण आपल्या लाईव्ह मध्ये पाहिलेले आहे दृश्य, त्यामुळे तुम्हाला तिथे धावणं गरजेचं आहे। एक चेंडू आणि सहा धाव्यांची गरज। एक चेंडू सहा धाबा, स्ट्राइकन वरती संकेत मात्रे आहेत आणि संकेत मात्र स्ट्राइकन वरती आहेत। एक चेंडू आणि सहा धाब्याची गरज। व्हॉट अ मॅच, संकेत कडे क्षमता आहे, संकेत कडे अबिलिटी आहे, भरपूर वेळा श्री गणेश घासकोपरी संघाला संकेतने मॅचेस जिंकून दिल्यात आणि घासकोपरीच्या गावामध्ये आपण त्यांना प्रॅक्टिस करताना भरपूर वेळा षटकार खेळताना पाहिलंय। एक चेंडू सहा धाव्यांची गरज, अनमोल श्रण मैदानाच्या आतमध्ये आलायत, विशाल विनिमय मैदानाच्या आतमध्ये, भरपूर कहाणी मध्ये ट्विस्ट ह्या भरपूर आपल्याला पाहायला भेटत आहेत। आणि हरेशजी मांगेला सरांनी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली आहे की संकेत षटकाराने सिक्स मारला तर आम्ही घरी जाऊ, म्हणजे ही पैज देखील आहे, भरपूर पैज लागल्यात, भरपूर इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमधून मैदानाच्या बाहेरून आता देवाला विनवणी केली जात आहेत आम्ही जिंकू द्यात। आणि मला सध्या दोन ट्रेन ह्या ट्रॅक वरती दिसत आहेत, मात्र समोरचा संघ ट्रॅक वरती येईल का हा सर्वाधिक महत्वाचा प्रश्न आहे। एक चेंडू सहा धाव्यांची गरज, गोल्डन षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि सध्या महेश ठाकूर येत आहेत, ते शुभेच्छा देतात प्रभाकर ओगे साहेबांना। नारंगी गावातून प्रशांत भगत आणि त्यांचे मित्र आहेत, त्यांनी पारितोषिक लावलं एक षटकारासाठी संकेतला 500 रुपये। प्रकाश पाटील दादा आहेत, गोलंदाजी मार्क्स वरती लिजंड आहेत। शेवटचा बॉल, टाळ्यांचा आवाज येऊ द्यात, ओ आणि मॅचला इथे जिंकलं गेलंय कोपरी मास्टर, कोपरी लिजंड ने, वेल डन टीम कोपरी लिजंड। एक मिनिट, हँडशेक करा, हँडशेक मैदानाच्या आतमध्ये चला, लगेच लगेच पटकन आपण एक संघ येतपर्यंत आपण हँडशेक करूयात।